हेवन एकदम कोकणातलं हेवनच. खालसा पसरलेला धबधबा आणि एवढा मोठा आ हा. इकडे येऊन खूपच भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. स्टार्टिंगला वाट खूप निमुळती होती, पण खाली आल्यानंतर एवढा सेफेस्ट धबधबा आहे ना, लहान मुलांना वगैरे सगळ्यांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. ऍक्च्युली सवत्कारा म्हणजे दोन्ही साईडनं धबधबा पडतो आणि मध्ये गॅप आहे थोडी, त्यामुळे दोन सवती सवती. आम्ही इकडे 2008 किती 3 वर्षात 2018 एकदा आलतो, त्यानंतर म्हणलं मित्रांना घेऊन जायचं, एन्जॉय करा, फुल टंगा करायचा, असं कुठे आहे ना. एक डेंजर, चांगले चप्पल विप्पल घालून या तुम्ही, बूट बीट. आणि उतरणं एवढंच फक्त टफ आहे, अदरवाईज धबधबा एक नंबर. पटपट बोल ना असं कशाला. धबधब्यावर जर जायचं असेल, चांगला व्ह्यू बघायचाच असेल, तर ह्या ह्या कसरती कराव्याच लागणार आहेत. चालू कसरत करून बघितला धबधबा खाली कसं खाली गेल्यावर. आता आम्ही जात आहोत राजापूर एक्सप्लोअर करायला. आमची फील दोघांची फर्स्टच हा व्हिडिओ असेल राजापूर एक्सप्लोअर करायला. सो राजापूरमधला सर्वात फेमस असा सावतकडा धबधब्याला आता आम्ही निघालो आहोत. आता हा मुंबई गोवा हायवे आहे आणि जस्ट आम्ही आता 12 सुमारास निघालो आहे. हे आमचे प्रसन्न हायगर ड्रायव्हर कम डिरेक्टर आणि आज कॅमेराचा रोल. राजापूर 3-4 किलोमीटर आहे आणि वाटेत आम्हाला एक धबधबा दिसलाय. सो मी उतरते आहे एवढंच का नाही तिथे. सो मी तुम्हाला हा धबधबा दाखवते, या लवकर नको राहू दे. हा हायवे आणि गाडी खूपच पुढे थांबवली आहे. सो मी धावते वॉटरफॉल बघायला. सो सेफ आहे, तुम्ही येऊन इथे भिजू शकता फॅमिलीला घेऊन, खूप मस्त दिसतं. वाव अमेझिंग, फोटोशूटला पण चांगलं आहे. बरोबर ऑन द वेलाच आहे हायवेला, राजापूर बरोबर 4 किलोमीटर आहे. हायवे आणि हायवेवरच आहे. आता इथे पर्यटक होते आणि हा सवत्कडा धबधबा नाही आहे, सवत्कडा धबधबा अजून खूप पुढे आहे. राजापूरमध्ये आधी आपल्याला पहिल्यांदा यावं लागेल. मंडळवरनं आपल्याला आता इथे डाव्या साईडला वळायचं आहे सावंतकडे. आता इथून आपल्याला साधारण 4 किलोमीटर अंतरावरच आहे. चालतो चाल. सो निर्मल दंडा मुक्त ग्रामपंचायत मंडरूळ, राजापूर जिल्हा, रत्नागिरी. तर आम्ही आता सावतकडा धबधब्यावर पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी व्यवस्थित अशी पार्किंगची सोय केली आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही चालत चालत निघालो आहोत. खूप पर्यटक इथे आले आहेत, आम्हाला एक्सपेक्टेशन एवढं नव्हतं की एवढे पर्यटक असतील या धबधब्यावर, पण खूप पर्यटक आले आहेत. आणि ते एक छोटा स्टॉल पण आहे, तिथे पण पर्यटकांची गर्दी आहे, त्यामुळे ते एक मस्त आहे. एकच स्टॉल आहे, कुठून जायचं काय माहिती नाही आहे. थांबा जरा विचारतो. पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित आहे बघा. पर्यटक आले तिथे, जेवणा बिवणाचे मस्त बेत आहेत सगळ्यांचे. धबधब्याच्या पाण्याचा आवाज येतो आहे. कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे, आता मी चाललो आहे. माहिती इथे मला थोडं पाणी वाहताना दिसतो आहे. म्हणजे हा आता टॉप व्ह्यू आहे. आता आम्ही त्या टपरीकडे पोहोचलो आणि आता आम्ही धबधब्याच्या दिशेने जातो आहे आणि खाली उतरायचं आहे धबधब्यावर जायला. आपण यांना विचारूया जरा. काकी धबधब्यावर जायला वाट कुठून आहे? सो इथून आम्हाला खाली जायचं आहे. ओहो एक डेंजर, चांगले चप्पल विप्पल घालून या तुम्ही, बूट बीट. पावसाळी, मी येतानाच नवीन बूट घातले, चप्पल घातले. ओ
पुढे म्हणाला काय खाली सरळ असं म्हणतोय तो, त्याच्याकडेच आपण गोपर जाऊया. मी जाते खाली, याला जाऊ दे. दुसरीकडे देते, मला वाटत नाही मी गोपर घेऊन खाली उतरेन. लहान मुलांना वगैरे सगळ्यांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. वयस्कर लोकांना फक्त खाली उतरताना प्रॉब्लेम आहे, पण इथे आल्यावर खूप सेफ धबधबा आहे. इथे जाऊन आतमध्ये तुम्ही बसू शकता, खूपच मस्त धबधबा आहे. आणि इथे पाण्यामध्ये तुम्ही पण उड्या मारू शकता. मला खूप आवडला हा धबधबा. आणि पूर्ण बाजूला गर्द झाडी आहे, पूर्ण कुठेच काय नाही, आणि मध्ये फक्त हा धबधबा. ऑसम व्ह्यू आहे. कोल्हापूर काल रात्री आम्ही दुपारी निघलो, दुपारी आंबागडा मुक्काम केला, मस्तपैकी जेवण देऊन केलं, संध्याकाळी डान्स बिन्स केला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा पाणी पिऊन मस्तपैकी धबधब्यासाठी आलो. खास तुम्ही या धबधब्याला? धबधब्यासाठी. ओके ओके ओके. आणि सिंधुदुर्गात कधी येत की नाही? सिंधुदुर्गला जाऊन आलो, फिरून आलो सगळ्या. आम्ही इकडे 2008 किती 3 वर्ष 2018 एकदा आलतो, त्यानंतर म्हणलं मित्रांना घेऊन जायचं, एन्जॉय करा, फुल टंगा करायचा, असं कुठे आहे. या धबधब्याबद्दल माहिती कसं म्हणलं? माहिती म्हणजे आम्ही आधी अगोदर आलतो, 2018 आलतो आम्ही, तेव्हा माहिती होतं. हा तेव्हा माहिती. खूप मस्त आहे ना धबधबा. मस्त. थँक्यू. हे सवतकडा नाव कशावरून पडलं तर इकडचे लोक सांगतात की एक पुरुष, त्याच्या 2 बायका होत्या, आणि ह्या 2 बायका कड्यावर येऊन गप्पा मारत होत्या. तेव्हा एकीच्या मनात विचार आला की ही मला कदाचित खाली ढकलू शकेल, म्हणून तिने आपला पदर तिच्या पदराला बांधला, म्हणजे जेणेकरून मला ढकलं तर ही सुद्धा पाण्यात पडेल. आणि असंच झालं. काही जण म्हणतात की त्या दुसऱ्या बायकोनेच हिला ढकललं, किंवा त्या पुरुषाने एका बाईला ढकललं, आणि असं करताना दोघी जणी पाण्यात पडल्या आणि त्यांचा जीव गेला. म्हणूनच या कड्याला सवत कडा असं धबधब्याला नाव पडलं. हॅलो, हाय. तुम्हाला कसं वाटलं या धबधब्याबद्दल? या धबधब्याबद्दल सांगायचं तेवढं खूप कमी आहे, कारण याला सवतकडा असं म्हणतात. ॲक्च्युली सवतकडा म्हणजे दोन्ही साईडनं धबधबा पडतो आणि मध्ये गॅप आहे थोडी, त्यामुळे 2 सवती सवती असं त्याचं नाव आहे. म्हणून हा सवतकडा धबधबा आहे. आणि मी इथे खूप वर्षापासून येतो, साधारणपणे 15-20 वर्ष झाली मला इथं येऊन, आणि सर्वांना अनुभवण्यासारखा धबधबा आहे. सर्व पर्यटकांना विनंती आहे की कोणतीही रिस्क न घेता तुम्ही या धबधब्याला येऊन धबधब्याचा आनंद घ्या, आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. दारूच्या बाटल्या टाळा, जेणेकरून आपलीच फॅमिली इथे येते याची पण काळजी घ्या. तर या धबधब्यावर, या धबधब्याची ख्याती म्हणजे आत्ताच एका काकाने आपल्याला खूप सुंदर माहिती दिली की 2 झाडांच्या मध्ये, म्हणजे 2 सवत त्यांच्यामधून हा धबधबा. तो व्हिडिओ तुम्ही आता ऐकलाच असेल, खूप मस्त एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती.
तर ह्या साईडचे आम्ही व्हिडिओ कधी एक्सप्लोअर केले नव्हते आणि ह्यावेळी जेव्हा आलो तर खरंच खूप मस्त आहे राजापूर आणि हा व्ह्यू आणि धबधबा अप्रतिम, हेवन, एकदम कोकणातलं हेवनच खरंच. एवढा मोठा धबधबा बघितला नव्हता, आंबोलीला गेलोय पण तो एका निमुळता हा असा पसरलेला धबधबा आणि एवढा मोठा इकडे येऊन खूपच भारी वाटतं, एकदम मस्त वाटतंय. तुम्ही जरूर इथे या, हा धबधबा कोणाला माहीत नसणारच आहे, म्हणजे आपण जे सिंधुदुर्गातले जास्त लोक आहेत ते, त्यामुळे सिंधुदुर्गातल्या पर्यटकांनी इकडे आलं पाहिजे. खूप मस्त आहे हा राजापूरमधला हा सवतकडा धबधबा, थोडा एन्जॉय करतोय. चढणं आणि उतरणं एवढंच फक्त टफ आहे, अदरवाईज धबधबा एक नंबर. पटपट बोल ना असं कशाला. धबधब्यावर जर जायचं असेल, चांगला व्ह्यू बघायचाच असेल, तर ह्या कसरती करावायच लागणार आहेत. चालू कसरत करून बघितला धबधबा, खाली कसं खाली गेल्यावर सगळं मग विसरतं आणि खालचा व्ह्यू बघत बघत वर आल्यावर ते झालं सेफ सेफ सगळ्या वेळेमध्ये. तेच सावतकडाच्या इथे स्टार्टिंगला इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि बाजूलाच एक टपरी आहे, ते चहा भजी वडे सगळं मिळत आहे. आणि जर तुमच्या बॅग्स वगैरे असेल तर हे काका इकडे बॅग्स वगैरे पण ठेवून घेतात, पण बॅगेत किमती काय ठेवू नका, पण नॉमिनल तुमच्या बॅग जर तिथे ठेवायचे असेल तर इथे वरती तुम्ही ठेवून यांच्याकडे देऊ शकता. या ठिकाणी इथे चेंजिंग रूमसुद्धा अवेलेबल आहेत. ही जी मागे टपरी दिसते तुम्हाला, ह्या टपरीच्या बाजूला त्यांनी चेंजिंग रूमची पण फॅसिलिटी दिली आहे, त्यामुळे लेडीजना ते बरं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, तर तुम्ही जर कोकणात आलात आणि राजापूरला आलात तर स्पेशली खास सवतकडा धबधब्याचा प्लॅन करून नक्की या. खूपच मस्त आहे, खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूप सेफ धबधबा आहे, खूपच भारी वाटलं. तुम्ही नक्की या, आय लव्ह इट. मला पहिलाच हा सगळ्यात मोठा धबधबा आतापैकी बघितला की हाच सगळ्यात मोठा धबधबा आणि मला खूप आवडला तो.